छायाचा महामेरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जानता राजा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुमाकारणे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावनस्फूर्तीला मी अभिवादन करतो दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो शिका संघटित व्हा संघर्ष करा जी ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या युवकांना गोर गरीब शोषित दलित वंचित समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलं तेच ब्रीद विद्यार्थ्यांच्यासमोर समाजातल्या विविध घटकांच्या समोर परत एकदा नव्यानं घेऊन जाण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विविध शाखांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं करत आहोत जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे एक शिक्षण संस्थाचालक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करत असताना शिक्षण देत असताना आमच्या संस्थेचं जर तुम्ही ब्रीद वाक्य पाहिलं तर बल बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ इंटेलेक्ट अँड विजडम या शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातनं शिक्षण संस्थेच्या माध्यमातनं बलाचं आणि बुद्धीचं काम हे तर चांगल्या पद्धतीनं होतच असतं परंतु एक शिक्षण संस्थाचालक म्हणून आपली एक बांधिलकी या नात्यानं हे सदविचारसुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिले पाहिजेत ते देण्यासाठी ते विद्यार्थ्यांकडनं करून घेण्यासाठी अत्यंत विविध कार्यक्रमांचे एक आयोजन आणि नियोजन संस्थेच्या माध्यमातून संवेदनशीलपणानं मागच्या पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं जातं हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या समोर वेळोवेळी आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय हे सगळं विद्यार्थ्यांच्या समोर पोहोचवत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून त्यांना पाहिजे अशी गोष्ट त्या ठिकाणी घ्यावी आणि त्यांनी त्यांचं आयुष्य घडवावं हाच एक प्रामाणिक प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत आहोत आज ज्यावेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन मालेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बोलतोय गेल्या वर्षी ज्या वेळेला अत्यंत कोरोना हा पीकवरती होता ज्या वेळेला एकही कार्यक्रम घेता येत नव्हता ज्या वेळेला मागच्या दोन वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा कोणतेही उत्सव सण वार हे कोणत्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नव्हत्या त्याचे कार्यक्रम घेता येत नव्हते त्यावेळेसला एक ऑनलाईनचं फॅड एक इंटरनेटचा वापर एक ऑनलाईन एज्युकेशन हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जगाच्या समोर त्या ठिकाणी ते आलं आणि ते आल्यानंतर त्यावेळेला एक असाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण आंबेडकरांची जी जयंती आहे ही सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनंच कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याचा प्रयत्न याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे सतरा एप्रिलला माननीय श्री संदीप बर्वे सर जे की राज्य कार्य कार्यवाह आहेत युवक क्रांती दलाचे त्यांचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान असा आहे बर्वे विविध आंदोलनांच्या माध्यमातून सत्याचा आग्रह धरणारा आणि त्यासाठी तुरुंगवास भोगणारा युक्रांतचा कार्यकर्ता म्हणून असलेली ओळख संदीप बर्वे यांनी आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत सार्थ ठरवली आहे एक नागरिक विद्यार्थी पत्रकार किंवा अभ्यासक म्हणून सामाजिक प्रश्नांकडे पाहण्यापेक्षा आंदोलक कार्यकर्त्याच्या नजरेतून थेट प्रश्नाला भिडणारा युवक म्हणून संदीप बर्वे यांची सामाजिक ओळख करून देणे योग्य ठरेल मूळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे असलेले संदीप रजनी जयंत बर्वे हे युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह असून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे कार्यवाह तसेच समाज सप्ताह साप्ताहिकाचे मानद संपादक आहेत त्यांनी पत्रकारिता आणि समाजकार्य विषयामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नेहमीच्या मार्गाने केवळ व्यावसायिक किंवा नोकरीची वाट न धरता पत्रकारिता पूर्ण करण्यापूर्वीच प्रबोधन आणि समाज कार्याला वाहून घेतले सामान्य जनतेशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनही उभारली त्यासाठी त्यांना चाळीस वेळा अटक झाली तर एक आठवडा सत्याग्रही म्हणून येरोडा कारागृहात कारावासही भोगावा लागला विविध संस्थांच्या माध्यमातून ते प्रबोधनाचे काम करीत असून महापुरुषांच्या कार्यावर व्याख्याने देतात महाराष्ट्राच्या विविध भागात अभ्यास दौरा करून तेथील परिस्थिती जाणून घेऊन संघटना उभारण्याची त्यांना विशेष आवड आहे त्यासाठी युवकांची शिबिरे परिसंवाद बैठका यामध्ये ते सातत्याने गुंतलेले असतात त्यांच्या या समाज कार्याची दखल अनेक संस्थांनी आणि संघटनांनी घेतली आहे संविधानाच्या प्रचारासाठी त्यांना सम्यक पुरस्कार सर्वोदय मंडळाचा संविधान पुरस्कार मानवी हक्क पुरस्कार तसेच कोरोना काळात केलेल्या मदत कार्यासाठी एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन शिवसेना यांच्याकडून विविध अठरा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते रमाई रत्न हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला एक सर्वसामान्य युवक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून सत्याग्रहाचा आग्रह धरणारा सत्याग्रही नेता असा संदीप बर्वे यांचा आजपर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणा देणारा आहे त्यांच्या या वाटचालीस जाधवर इन्स्टिट्यूटचा सलाम नमस्कार जय भीम चौदा एप्रिलला आपण एकशे एकतीसावी भीमजयंती साजरी करणार आहोत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनी आपल्याला मिळालेल्या संविधानाच्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध असणार आहोत भीमजयंती हा महाराष्ट्राचाच नाही देशाचाच नाही तर जगभरातल्या मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाचा दिवस असतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी करावी याचाही एक मापदंड आहे आणि म्हणून ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर यांच्या संकल्पनेतून हा जो दुसरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने आयोजित केलेला आहे या उपक्रमाचं मी खूप कौतुक करतो या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधव सरांबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे केवळ या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातूनच नाही तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं जे कार्य ते करतायत हे खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शिक्षणाचं कार्य आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला मंत्र हे जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूटच्या कार्यातनं आपल्याला नेहमी दिसत असतं आज आपण या भीमजयंती व्याख्यानमालेच्या निमित्ताने संविधानाशी बाबासाहेबांचा असलेला संबंध जो आपण सर्वच जण जाणतो तो अधिक विस्ताराने उलगडून घेणार आहोत आपल्यापैकी अनेकांना हे माहिती आहे की बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार आहेत पण संविधानाबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल आपल्या अनेकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आणि अफवा असतात असत्यसुद्धा असतं सध्याचा जमाना अफवा पसरवण्याचंसुद्धा आहे आणि त्यामुळे संविधानाबद्दल बाबासाहेबांबद्दल काही गोष्टी मी अधिक स्पष्ट करून तुम्हाला सांगणार आहे अनेकांना असं वाटतं की हे संविधान फक्त बाबासाहेबांनी लिहिलं किंवा काही लोकांना असं वाटतं की हे बाबासाहेबांनी लिहिलेलंच नाही तर भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अविभाज्य संबंध आहे हा माझा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की हे संविधान फक्त बाबासाहेबांनीच लिहिलं हेही असत्य आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलंच नाही हेही असत्य आहे हे संविधान भारताच्या संकल्पनेवर प्रेम करणाऱ्या आयडिया ऑफ इंडियावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मिळून लिहिलेलं संविधान आहे आणि बाबासाहेबांचं महत्त्व हे की या सगळ्या संकल्पनेला मूर्तरूप देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे एखाद्या मासिकाचं चित्रपटाचं महत्त्व त्याच्या दिग्दर्शकामध्ये असतं किंवा संपादकामध्ये असतं तसंच महत्त्व मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांचं राहिलेलं आहे एकूण दोनशे एकोणनव्वद सदस्यांची ही संविधान समिती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर एक वर्ष म्हणजे साधारणपणे नऊ ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसच्या दरम्यान या संविधान समितीच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाली तीन वर्ष हे सगळे दोनशे एकोणनव्वद सदस्य एकत्र येऊन चर्चा करत होते भांडत होते वादविवाद करत होते आणि शेवटी सगळ्यांचं एकमत होत होतं हे एकमत करून देण्यामध्ये आणि या सगळ्या चर्चांना मूर्त रूप देण्यामध्ये बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असं आपल्या लक्षात येतं हे संविधान जे आपल्याला मिळालं हे संविधान तीन वर्ष प्रत्यक्ष लिहिलं गेलं पण त्याचबरोबर पाच हजार वर्ष आपल्या देशामध्ये जी श्रमण परंपरा अखंडपणे प्रवाहित राहिलेली आहे या श्रमण परंपरेतनं हे संविधान जन्माला आलं म्हणजे चारवाकापासून गौतम बुद्धापासून माणसाच्या जातीपेक्षा धर्मापेक्षा त्याच्या जेंडर म्हणजे लिंगभावापेक्षा त्याच्या रंगापेक्षा त्याच्या कर्तृत्वाला मूल्यांना विचारांना महत्त्व देणारी ही श्रवण परंपरा चारवाकापासून आजपर्यंत अखंडपणे आपल्याला भक्कम वैचारिक आधार देते दुसरी एक परंपरा आपल्या देशामध्ये आहे जी जन्माला महत्त्व देते जातीला महत्त्व देते वर्णाला महत्त्व देते ते स्त्री किंवा पुरुष असण्याला महत्त्व देते आता तर एल जी बी टी क्यू म्हणजे तृतीयपंथी किंवा या संदर्भातल्या नव्या नव्या संकल्पनासुद्धा आपल्याला माहिती होत आहेत पण जेंडरचंही महत्त्व ही जी जन्माला महत्त्व देणारी परंपरा आहे ती देते पण बाबासाहेबांनी हे जे संविधान लिहिलं ते संविधान पाच हजार वर्षांच्या श्रवण परंपरेतनं निर्माण झालं आणि या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जे तीन गुरु मानलेले आहेत ते तीन गुरु म्हणजे महात्मा फुले संत कबीर आणि गौतम बुद्ध हे तीनही गुरु हे या श्रम श्रवण परंपरेतले अत्यंत महत्त्वाची नावं म्हणून आपल्याला म्हणता येईल गौतम बुद्धांनी सर्वप्रथम भारतातल्या विचारविश्वामध्ये महत्त्वाची क्रांती केली ती वर्णविलयाची क्रांती म्हणून ओळखली जाते त्यांनी असं सांगितलं की माणसाला जिथे आनंद होतो आणि एकमेकांशी वागताना जिथे आनंदाची निर्मिती करता येते तो म्हणजे स्वर्ग आणि माणूस जिथे पीडा देतो एकमेकांना तो एक म्हणजे नरक स्वर्ग आणि नरकाच्या चाललेल्या चर्चांना नेमकी दिशा देण्याचं काम गौतम बुद्धांनी केलं त्यांनी संपूर्णपणे वैज्ञानिक विचारांच्या आधारावर आणि समानतेच्या आधारावर हा जो बौद्ध धर्म सुरू केला या बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव बाबासाहेबांवर पडला जो संविधानावरही पडलेला आपल्याला दिसून येतो आपला जो राष्ट्रध्वज आहे जो आपला तिरंगा आहे या तिरंग्याच्या मध्यभागी असलेलं अशोक चक्र हे सम्राट अशोकाचं अशोक चक्र ज्या अशोकांनी प्रचंड हिंसा विकृत प्रकारची हिंसा बघितली आणि त्यातनं त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आने अनेक अनुयायी संपूर्ण जगभरामध्ये पाठवले आशियातल्या अनेक देशांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला या सगळ्या विचारांचा प्रभाव भारतीय संविधानावर पडलेला आपल्याला दिसून येतो आणि बुद्ध प्रभाव प्रभावसुद्धा बाबासाहेबांवर पडलेला दिसून येतो महात्मा फुले हे बाबासाहेबांचे दुसरे गुरु ज्या प्रकारची राजकीय क्रांती राजकीय परिवर्तन स्वातंत्र्यलढ्यामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये होणाऱ्या चर्चांमधून आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध आंदोलनातनं होत होतो तसंच समाजसुधारकांची समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध असलेल्यांची ले एक स प समृद्ध अशी परंपरा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होती ही जी समाजसुधारकांची परंपरा आहे ही परंपरा पारतंत्र्यामध्ये शिक्षणाबद्दल समानतेबद्दल स्त्री पुरुष समानतेबद्दल आग्रहाने भूमिका मांडणारी ही परंपरा होती आणि या परंपरेचं नेतृत्व आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे थोडासा गर्वही वाटला पाहिजे की या परंपरेचं नेतृत्व महात्मा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांनी जो विचार सांगितला त्या विचारांचा आधार जर आपण तपासून बघितला तर तो सत्यशोधनाचा आधार आहे म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली आणि म्हणून संविधानामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की पाच हजार वर्ष जी आपल्या देशामध्ये परंपरा संस्कृती राहिलेली आहे या संस्कृतीतलं जे चांगलं आहे उत्तम आहे उन्नत आहे उदात्त आहे ते सगळं संविधानामध्ये घेतलं गेलं जे टाकाऊ आहे जे कालविसंगत आहे जे चुकीचं आहे अन्यायकारक आहे माणुसकीच्या विरोधात आहे ते सगळं संविधानामध्ये नाकारलं गेलं हा महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचाही प्रभाव आपल्याला दिसतो तोच प्रभाव संत कबीरांचाही दिसतो संत कबीरांनी जो भक्तिमार्ग सांगितला त्याचा संपूर्ण प्रभाव भारतभरामध्ये आपल्याला दिसतो आणि बाबासाहेबांच्या कुटुंबावरच त्यांचे वडील कबीरपंथी होते आई कबीरपंथी होती आणि लहानपणापासून कबीराचे दोहे ऐकत ऐकत बाबासाहेब लहानाचे मोठे झाले होते बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी त्याचा सगळ्या एकूण सगळ्या प्रक्रियेचा उल्लेख करत नाही एवढंच सांगीन की हे सगळं जे कर्तृत्व बाबासाहेबांनी केलं त्यामागे त्यांच्या वडिलांचा खूप महत्त्वाचा रोल राहिलेला आहे त्यांच्या वडिलांनी त्यांना वाचनाची ज्ञानाची जी आवड लावली त्याच्यातनं बाबासाहेब अक्षरशः जा जागतिक दर्जाचे विचारवंत बनले आणि हे जे विचारवंत बाबासाहेब बनले त्यातून त्यांची जी जडणघडण झाली ही जडणघडण आपल्याला संविधानामध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते रामजी आंबेडकर जे सैन्यामध्ये नोकरीला होते त्यांनी बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा जितकी जितकी लागतील ती सगळी पुस्तकं प्रसंगी कर्ज काढून आणून दिली आणि त्यातून वाचनाची जी एक मोठी भूक बाबासाहेबांच्या मनामध्ये निर्माण झाली त्यातनं ते जगातले सर्वात बुद्धिमान माणसांपैकी एक बुद्धिमान माणूस बनले संविधान निर्मिती जी झाली बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि या समितीच्या संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे बाबासाहेब आंबेडकर होते तीन वर्ष ही जी चर्चा चालली त्यामागे पार्श्वभूमी दीडशे वर्ष लढल्या गेलेल्या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची होती अठराशे सत्तावन्नपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत जो स्वातंत्र्य लढा भारताने लढला त्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दरवर्षी अधिवेशनं व्हायची बरीचशी अधिवेशनं विविध खेड्यांमध्ये व्हायची आणि स्वातंत्र्य फक्त आपल्याला मिळवायचं नाही आहे स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असेल स्वातंत्र्यानंतरच्या भारताची मूल्य काय असतील त्याचं स्वरूप काय असेल याची चर्चा त्या अधिवेशनांमध्ये व्हायची म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये एकाच धर्माचे लोक राहतील का सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतील याची चर्चा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये झाली माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर असं म्हणतात की सामाजिक परिवर्तनाची सामाजिक न्यायाची जी भूमिका संविधानामध्ये आपल्याला दिसते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आली आणि हे सामाजिक न्यायाचं जे कलम आहे दर्जाची व संधीची समानता व्यक्तीची प्रतिष्ठा हे सगळं जे लिहिलं गेलं ते चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिवशीच लिहिलं गेलं ज्या दिवशी चौदा तळ्याचा सत्याग्रह झाला त्या दिवशी हे संविधानाचं कलम एका अर्थाने लिहिलं गेलं ज्या दिवशी मिठाच्या अधिकारासाठी मूलभूत अन्नाच्या अधिकारासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली दांडी मार्च झाला दांडीचा सत्याग्रह झाला आणि समुद्र किनाऱ्यावरचं मीठ गांधीजींनी उचललं त्या दिवशी राजकीय क्रांतीचं कलम लिहिलं गेलं आणि म्हणून ही जी समानता दर्जाची आणि संधीची समानता जी आपल्याला संविधानामध्ये दिसते लोकशाही धर्मनिरपेक्षता सार्वभौम समाजवाद गणतंत्र ही जी भारताच्या स्वरूपाची सगळी वैशिष्ट्यं दिसतात हे सगळं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये याची विस्तृत चर्चा झालेली आपल्याला दिसते या संविधान समितीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की यामध्ये फक्त काँग्रेस पक्षाचे लोक नव्हते याच्यात हिंदू महासभेचे म्हणजे काँग्रेसला विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी विचारांचेही लोक होते यात साम्यवादी लोक होते यात मुस्लिम लीगचेही लोक होते सुरुवातीला ही संविधान समिती फाळणी होण्याच्या अगोदर तीनशेपेक्षा जास्त सदस्यांची होती पण फाळणीनंतर या सदस्यांची संख्या दोनशे एकोणनव्वद झाली आणि म्हणून एका अर्थाने आयडिया ऑफ इंडिया भारताची कल्पना आपल्याला या संविधान समितीमध्ये सुद्धा दिसते सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक या संविधान समितीत दिसतात पंधरा महिलांनी संविधान निर्मिती करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली या संविधान समिती समितीमध्ये दलित होते ख्रिश्चन होते मुस्लिम होते सर्व धर्माचे लोक होते हिंदू बहुसंख्य होतेच काँग्रेसचे लोक बहुसंख्य होतेच पण काँग्रेसच्या विरोधातले आणि अल्पसंख्यांक असे सर्व विचारांचे लोक या संविधान समितीमध्ये होते आणि म्हणून हे संविधान सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं बनलं बाबासाहेबांनी या संविधान समितीचं नेतृत्व केलं पण बाबासाहेबांसारखेच या समितीमध्ये अनेक कायदेपंडित होते कायदेतज्ज्ञ होते वकील होते माजी न्यायाधीश होते पण बाबासाहेबांकडेच ही जबाबदारी का आली मसुदा समितीची याची अनेक कारणं आहेत बाबासाहेब फक्त कायदे पंडित होते किंवा कायदे तज्ञ होते एवढ्यापुरतं त्यांचं व्यक्तिमत्व मर्यादित नव्हतं बाबासाहेब इतके बहुआयामी होते की ते अर्थतज्ज्ञ होते ते राज्यशास्त्राचे अभ्यासक होते त्यांनी जो प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिला त्याच्यातनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारखी रचना आपण पुढे नेली त्यांनी विविध विषयांवर लेखन केलं पण सगळ्यात महत्त्वाचा बाबासाहेबांचा गुण होता तो संघर्षाचा सत्याग्रही संघर्षाचा सुरुवातीला त्यांनी हिंदू धर्मामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा हक्क जो अतिशय मूलभूत मानवी हक्क आहे तो दलितांना मिळावा यासाठी महाडमध्ये सत्याग्रह केला त्या सत्याग्रहामध्ये महात्मा गांधींचा फोटोसुद्धा त्यांनी लावलेला होता म्हणजे तो गांधींच्या मार्गाने केलेला सत्याग्रह होता मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला त्याच प्रेरणेतनं पुढे साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह झाला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक विविध धर्माचे लोक हिंदू धर्मामध्ये समानता यावी यासाठी जोडले गेले अगदी लोकमान्य टिळकांचे चिरंजीवसुद्धा सत्यशोधकी विचारांचे बनले आणि त्यांनी बाबासाहेबांसोबत सहजीवन सह सहभोजनाचे सह कार्यक्रम आयोजित केले कारण दलितांना माणूस मानावं त्यांना समानतेचा दर्जा मिळावा यासाठी बाबासाहेबांनी जो संघर्ष केला त्यामुळे संविधान समितीतलं त्यांचं स्थान हे असामान्य बनलं बहुआयामी बनलं बाबासाहेब असं म्हणत होते की आपल्याकडे आपण कुत्री मांजरी पाळतो गाईची सेवा करतो गाईचं मूत्रप्राशन करतो शेणाने घर सारवतो आपण प्राण्यांशी चांगलं वागतो प्रेमाने वागतो पण माणस माणूस माणसाला जातीमुळे स्पर्श करत नाही अस्पृश्यतेचा हा जो कलंक आहे यावर बाबासाहेबांनी हल्ला केला भारताच्या जातीव्यवस्थेचा अभ्यास केला अस्पृश्य मूळचे कोण आहेत याच्याबद्दलचं संशोधन केलं त्याचे अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले पण बाबासाहेबांच्या वैचारिक योगदानाचं सार जे म्हणता येईल ते जाती निर्मूलन या निबंधामध्ये बाबासाहेबांनी जे विचार मांडले ते अत्यंत क्रांतिकारक का आहे म्हणून क्रांती दल या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे सामाजिक राजकीय परिवर्तनाचं कार्य करतो ते कार्य करत असताना कार्यकर्त्यांना जाती निर्मूलन हा निबंध वाचून जाती अंताची भूमिका स्वीकारायला सांगतो म्हणून या देशातला कार्यकर्ता या देशातला समाजसुधारक हा डी कास्ट म्हणजे जातीमुक्त झाल्याशिवाय डी क्लास म्हणजे वर्गमुक्त पद्धतीने विचार करायला त्यांनी सुरुवात केल्याशिवाय आणि डी पॅट्रियार्क म्हणून म्हणजे पितृसत्तेतनं तो मुक्त झाल्याशिवाय समानतेचा विचार धारण करू शकत नाही आणि यासाठी जाती निर्मूलन हा बाबासाहेबांचा सा ग्रंथ अत्यंत मार्गदर्शक आहे हे आपल्या लक्षात येतं त्याचबरोबर बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाचं आंदोलन केलं कारण या मनुस्मृतीमध्ये माणसाला माणूस पण नाकारणारी रचना ही शब्दबद्ध केलेली दिसते म्हणजे जन्माने प्रत्येकाला स्वप्न पडतं माणसाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्याला स्वप्न पडतं आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी जो घेतो त्याचं नाव इतिहासामध्ये नोंदवलं जातं ज्यांनी ज्यांनी ऐतिहासिक काम केलं त्यांनी स्वप्न बघितली माणसाचं हे वैशिष्ट्य आहे इतर प्राणी पक्ष्यांमध्ये स्वप्न बघितली जात नाही म्हणून चिमणीचं घरटं पाच लाख वर्ष ज पाच लाख पाच लाख वर्षापूर्वी वर्षा जसं होतं तसंच आजही दिसतं प्राणी पक्षी बदलत नाहीत पण माणसं बदलतात माणसामध्ये उत्क्रांती होते हे जे स्वप्न पडण्याचं माणसाचं वैशिष्ट्य आहे विचार करण्याचं माणसाचं जे वैशिष्ट्य आहे मेंदूचा वापर करण्याचं जे निओकॉटिक्स ब्रेनच्या माध्यमातून विविध सामाजिक बदल करण्याचं जे माणसाचं सामर्थ्य आहे ते खोडून टाकण्याचं काम मनुस्मृतीने केलं तुमचं स्वप्न हे तुमच्या नावामध्ये दिसतं म्हणून तुमची नावं हे तुमच्या वर्णाप्रमाणे किंवा जातीप्रमाणे असावीत असं मनुस्मृतीच्या सो स्त्रोत स्त्रोत्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे ही जी स्तोत्र आहेत मनुस्मृतीची त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जन्माला येणारं मूल जर ब्राह्मण वर्णाचं असेल तर त्याला लोकांनी देव म्हणूनच बघितलं पाहिजे म्हणून त्याच्या नावामध्ये देवत्व सौंदर्य असलं पाहिजे जन्माला येणारं मूल जर क्षत्रिय असेल तर त्याची भीती समाजाला वाटली पाहिजे म्हणून त्याच्या नावामध्ये क्रौर्य पराक्रम असं काहीतरी असलं पाहिजे जन्माला येणारं मूल जर क्षत्रिय वर्णाचं असेल तर त्याच्या नावातच संपत्ती असली पाहिजे जेणेकरून संपत्ती कमवण्याचा अधिकार त्यालाच आहे असं समाजाला वाटलं पाहिजे आणि सगळ्यात संताप आणणारी गोष्ट या मनुस्मृतीमध्ये लिहिली गेलेली आहे की जन्माला येणारं मूल शूद्र किंवा अतिशूद्र वर्णाचं असेल तर त्याच्या नावामध्येच काहीतरी कमतरता असली पाहिजे त्याच्या नावामध्येच काहीतरी वैगुण्य असलं पाहिजे म्हणजे त्याला स्वतःचं नाव सांगायला लाज वाटली पाहिजे आणि त्याला स्वतःचा विकास व्हावा असं वाटलंच नाही पाहिजे बाबासाहेब असं म्हणतात की जर गुलामाला गुलामीची जाणीव झाली नाही तर तो, तो कधीही बंड करत नाही पाच हजार वर्ष ही गुलामी या देशामध्ये जी चालू होती या गुलामीविरुद्ध बंड करायला बाबासाहेबांनी दलितांना स्त्रियांना अल्पसंख्यांकांना आणि सर्वसंवेदनशील माणसांना शिकवलं स्त्रियांनासुद्धा जोपर्यंत गुलामीची जाणीव होत नाही तोपर्यंत त्या पितृसत्तेविरुद्ध आवाज उठवू शकत नाही कारण गुलामाला गुलामीची जाणीव होऊ नये अशी रचना मनुस्मृतीमध्ये करण्यात आली होती मनुस्मृतीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की स्त्री ही पुरुषाचं चारित्र्य बिघडवू शकते म्हणून ती लहानपणी वडिलांच्या लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या सतत नियंत्रणामध्ये असली पाहिजे कारण स्त्रीला स्वातंत्र्य देणं हे धोक्याचं आहे असं मनुस्मृतीमध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि हे सगळं वाचल्यानंतर हा सगळा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाची आंदोलनं सुरू केली एकत्र जमून मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम सुरू केला जो योग क्रांती दलामध्ये सुद्धा एक संघटनात्मक कार्यक्रम मानतो तुमच्या डोक्यातली मेंदूतली मनुस्मृती जळल्याशिवाय तुम्हाला संविधान कळणार नाही हे बाबासाहेबांचं चरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं आणि म्हणून जो माणूस जो महामानव सर्वात जास्त प्रेम पुस्तकांवर करत होता बाबासाहेबांची जेवढी काही स्मारकं तुम्ही बघितली असतील त्यांचं मुंबईतलं घर बघितलं असेल इतर ठिकाणची घरं बघितली असतील या सर्व घरांमध्ये हजारो पुस्तकं आपल्याला दिसतात बाबासाहेबांची घरं म्हणजे ती एका अर्थाने पुस्तकांचीच घरं होती जो महामानव ग्रंथांवर एवढं प्रेम करत होता तोच महामानव एक ग्रंथ जायला सांगतो हे सर्व क्रांतिकारी कार्य बाबासाहेबांनी जे केलं हे सगळं समजून घ्यायचं असेल तर मनुस्मृती वाचली पाहिजे संविधान समजायचं असेल तर मनुस्मृती समजली पाहिजे संविधान आपल्या जीवनामध्ये यायचं असेल तर मनुस्मृती जळाली पाहिजे काय नाकारलं आपण हे कळलं तर काय स्वीकारलं याचं महत्त्व आपल्याला कळतं माझी जी पिढी आहे म्हणजे माझा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा आहे ज्यांनी कुठल्याही स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभाग घेतला नाही स्वातंत्र्यासाठी किंमत मोजली नाही लोकशाही त्यांना आपोआप मिळाली धर्मनिरपेक्षता आपोआप मिळाली आणि म्हणून या मूल्यांची किंमत ज्यांना कळत नाही त्यांनी अभ्यासातनं हे संविधान समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी हे जे मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला त्याच्यातनं संविधानाकडे सुद्धा आपल्याला एका क्रांतिकारक परिवर्तनवादी दृष्टीतनं बघता येतं म्हणून बाबासाहेबांचं जातीनिर्मूल जातीनिर्मूलन मनुस्मृती दहनाचं आंदोलन पिण्याच्या पाण्यापासून मंदिर प्रवेशापर्यंत हिंदू धर्मामध्ये समानता यावी यासाठी ते सतत संघर्ष करत राहिले अनेक वर्ष त्यांनी वाट बघितली पण शेवटी जेव्हा सनातनांनी कर्मठ लोकांनी त्यांना विरोध केला आज जसं कोणालाही देशद्रोही म्हणायची अर्बन नक्सल म्हणण्याची पद्धत आहे आणि मॉब लिंचिंग करण्याची पद्धत आहे ती त्याही वेळी तशाच पद्धतीने सुरू होती जेव्हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह होता जेव्हा चौदा तळ्याचा सत्याग्रह होता तेव्हा बाबासाहेबांवर हल्ले केले गेले अनुयायांना मारलं गेलं त्याचबरोबर पर्वतीला बाबासाहेबांच्या प्रेरणेनी सत्याग्रह झाला तिथे दगडफेक केली गेली के हा सगळा संघर्ष भोगल्यानंतर वाट बघितल्यानंतर बाबासाहेबांनी ठरवलं की मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना मी हिंदू असणार नाही येवल्याच्या एका सभेमध्ये त्यांनी ते भाषण केलं आणि मग अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला म्हणून या संविधानामध्ये बौद्ध धर्माचं एक मोठं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला दिस आपल्याला दिसतं पण फक्त बौद्ध धर्मच नाही मूळ संविधानाची जी प्रत आहे त्या मूळ संविधानाच्या प्रतीमध्ये त्या पुस्तकामध्ये चित्र रेखाटलेली आहेत आणि ती रामचंद्रांपासून म्हणजे रामापासून कृष्णापासून बुद्ध महावीर सर्व धर्मांच्या प्रतिकांचा सर्व संस्कृतींचा आदर करणारी चित्रं ही संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दिसतात हे जे सर्वसमावेशक रूप आहे सर्वांना सामावून घेणारं जे संविधानाचं रूप आहे हे कसं आलं तर हे स्वातंत्र्य लढ्यातनं आलं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्या जातीधर्माची लोकं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एकत्र आली आणि त्यांनी जगाला हा आत्मविश्वास दिला हा विश्वास दिला की स्वातंत्र्य मिळू शकतं भारताला आणि भारत स्वातंत्र्यानंतर अखंडपणे वाटचाल करू शकतो कारण जेव्हा स्वातंत्र्य लढा लढला जात होता हे आंदोलन जगामध्ये एक प्रेरणादायी जनआंदोलन म्हणून विकसित झालं होतं तेव्हा आश्चर्य वाटत होतं जगाला की दहापेक्षा अधिक धर्म म्हणजे एकूण बारा धर्म साडेचार हजार जाती अडीच हजार भाषा कुठे बर्फ आणि कुठे वाळवंट इतकी विविध प्रकारची भौगोलिक विविधता असलेला हा देश विविध प्रकारची राज्यं साडेसहाशे संस्थानं म्हणजे साडेसहाशे प्रकारचे राजे इतकी विविधता असलेला देश स्वातंत्र्यानंतर एकत्र राहू शकत नाही कारण राष्ट्राची जी कल्पना जोसेफ मॅझेनीच्या नेतृत्वाखाली जी त्यांनी मांडली होती राष्ट्रवादाची त्यामध्ये एक भाषा एक धर्म एक भूगोल एक इतिहास ज्यांचा धर्म एक ज्यांची भाषा एक ज्यांचा भूगोल एक ज्यांची संस्कृती एक तेच एकत्र राहू शकतात असा राष्ट्रवादाचा सिद्धांत जोसेफ मॅझिनीनी मांडला होता आणि ज्याच त्याच्याच प्रेरणेतनं सावरकरांनी हिंदुत्वनाचा ग्रंथ लिहिला होता ही सगळी जी चर्चा राष्ट्रवादाची सुरू होती त्यावेळी ब्रिटिशांच्या संसदेमध्ये ज्यांचा पराभव झाला होता आणि जे विरोधी पक्षाचे नेते होते आणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान होते विस्टन चर्चिल ते असं म्हणत होते की आपण भारताला स्वातंत्र्य देण्याची भाषा करतो पण भारतीयांची ही लायकी नाही की ते स्वातंत्र्यानंतर एक राहू शकतील म्हणून कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवलं गेलं काँग्रेस मुस्लिम लीग आणि प्रिन्सिस्तान म्हणजे संस्थानांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली गेली की स्वातंत्र्यानंतर भारत कसा असेल हे तुम्ही तिघांनी मिळून ठरवा खरं तर तो भांडणं लावून देण्याचाच कार्यक्रम होता काँग्रेस आणि स्वातंत्र्य लढ्यातले सगळे नेते सांगत होते की तुम्ही आमच्याकडे हा देश सोपवा आम्ही सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जर तुमच्या विरुद्ध लढू शकतो तर तुम्ही गेल्यानंतर आम्ही भारताचं नेतृत्व समर्थपणे करू शकतो हा आत्मविश्वास स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांना होता कारण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे जी अधिवेशनं होत होती त्यामध्ये संविधानाची सुद्धा रचना त्याचाही विचार केला जात होता अठराशे सत्तावन्नचं जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये सुद्धा भारताच्या संविधानाची एक संकल्पना चर्चा केली गेली होती आणि एक संविधान तयार केलं गेलं होतं एकोणीसशे वीसच्या स्वरूपात एकोणीसशे वीसच्या सुमारास जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांना भारताचं संविधान तयार करण्याची जबाबदारी सोपवली गेली होती आणि त्यांनी एक रिपोर्ट काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मांडला होता त्याला नेहरू रिपोर्ट असं म्हटलं जातं एकोणीसशे वीसच्या दरम्यान गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा ब्रिटिशांनी पास केला होता आणि त्याच्यातनं एक संविधानाची चर्चा केली गेली होती एकोणीसशे पस्तीस छत्तीसच्या दरम्यान या गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये अमेंडमेंट्स म्हणजे सुधारणा केल्या गेल्या होत्या भारतीय संविधान तयार होण्यासाठी या सगळ्या प्रारूपांचा गांधीजींच्या अनुयायांनी एक संविधानाचं प्रारूप तयार केलं होतं विविध प्रकारच्या मंडळींनी आपापल्या परीने संविधानाचं एक संकल्पना मांडायचा प्रयत्न केला होता जसं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा सुरू होता तसं क्रांतिकारकसुद्धा आपल्या परीने स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असेल याचं चित्र रेखाटत होते भगतसिंगांच्या नेतृत्वाखाली जे क्रांतिकार्य सुरू होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या नावाखाली भगतसिंगांनीसुद्धा स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असेल याचं एक चित्र संविधानाचं एक चित्र आपल्या निबंधामध्ये आपल्या लेखांमध्ये मांडलेलं आपल्याला दिसतं त्याचबरोबर काँग्रेसशी मतभेद होऊन भारताबाहेर पडून जर्मनी आणि जपानचं सहकार्य घेऊन ब्रिटिशांना हाकलून देण्याचा जो प्रयत्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारच्या माध्यमातून आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून केला त्यांनी स्वतःचं सरकारही स्थापन केलं स्वतःचा रेडिओ सुरू केला त्यांना त्यांनी गांधीजींनाही आवाहन केलं की मला तुम्ही आशीर्वाद द्या आणि गांधीजींना राष्ट्रपिता हे संबोधन त्यांनी सर्वप्रथम दिलं त्यांनीसुद्धा आझाद हिंद सरकारचं आझाद भारताचं एक संविधान नेतांजींनीसुद्धा तयार केलेलं होतं आणि या सगळ्या संविधानाचं प्रतिबिंब आपल्याला आजच्या भारताच्या संविधानामध्ये दिसतं आणि म्हणून हे संविधान सर्व विचारांचा सर्व संस्कृतींचा आदर करणारं संविधान आहे हे एका अर्थाने जगातलं सर्वात परिवर्तनवादी प्रागतिक क्रांतिकारक विचारांची पार्श्वभूमी असलेलं संविधान आहे आणि म्हणून या संविधानाचा गौरव करत करत आपण हे संविधान आजपर्य आजपासून वाचायला सुरुवात करूया या संविधानाच्या गौरवाच्या निमित्ताने बाबासाहेबांचाही गौरव आपण करूया आणि म्हणून शेवटी आपल्याला हे नम्रपूर्वक आवाहन करतो की ही भीमजयंती ही आंबेडकर जयंती साजरी करत असताना आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये देवांचे फोटो आपण लावता महामानवांचे फोटो लावता अवश्य लावा लावलेच पाहिजेत पण त्याचबरोबर आपल्या घराच्या हॉलमध्ये संविधानाची प्रास्ताविका लावली पाहिजे कारण ही जी संविधानाची प्रास्ताविका आहे हा संविधानाचा आत्मा आहे ही संविधानाची प्रास्ताविका लिहिण्यासाठी जी समिती स्थापन केली गेली होती ती जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती ही प्रास्ताविका जर आपण नीट वाचली समजून घेतली तर संविधान आपल्याला पन्नास टक्के समजतं ही संविधानाची प्रास्ताविका ही एका अर्थाने भारताच्या राष्ट्रबांधणीचा संकल्पनामा आहे भारताच्या परिवर्तनाचा परिवर्तननामा आहे भारताच्या क्रांतीचा एका अर्थाने तो जाहीरनामा आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये संविधानाचे प्रास्ताविका आवर्जून लावा जसे आपण आपले सण साजरे करतो दिवाळी ख्रिसमस ईद तसेच आपले राष्ट्रीय सण म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी गणतंत्र दिन आणि सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आपण आपल्या धार्मिक सणांपेक्षा अधिक उत्साहानी साजरे करावे अशी मी आपल्याला विनंती करतो आपण अनेक कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करतो त्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सत्कार करतो विविध धार्मिक सामाजिक राजकीय कार्यक्रम आपण आयोजित करतो या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी जसं आपण देवतेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो दीप प्रज्वलन करतो तसंच संविधानाची प्रास्ताविका सामूहिकपणे वाचली पाहिजे तो एक कार्यक्रम आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या आरंभी केला पाहिजे असं मला वाटतं हे आवाहन आम्ही नेहमी करत असतो आणि त्याचबरोबर एकमेकांना सप्रेम सप्रेम भेट देण्यासाठी आपण भेटवस्तू वापरतो शाल श्रीफळ वापरतो तसंच संविधानाची प्रियांबल संविधानाची प्रास्ताविका एकमेकांना सप्रेम भेट देण्यासाठी आपण वापरली पाहिजे आपल्या घरातल्या आपल्या लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये वाचनालयामध्ये सर्व विचारांची पुस्तकं असतीलच पण त्याचबरोबर आपल्या ग्रंथालयामध्ये आपल्या वैयक्तिक पुस्तकांच्या संग्रहामध्ये संविधान असलंच पाहिजे ते शासकीय मुद्रणालयामध्ये मिळतं ते विकत घेऊन ते वाचायला सुरुवात केली पाहिजे हे संविधान सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणारी कार्यकर्त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं आपल्याला उपलब्ध होऊ शकतात प्राध्यापक सुभाष वारे यांनी लिहिलेलं आपले भविष्य भारतीय संविधान असेल किंवा सुरेश सावंत यांनी लिहिलेलं संविधानातली मूल्य हे पुस्तक असेल अशी पुस्तक अनेक पुस्तकं अगदी तीस ते पन्नास रुपयामध्ये उपलब्ध असतात आणि या पुस्तकांनी विक्रमी उच्चांक गाठलेला आहे अनेक ठिकाणी ही पुस्तकं पोचलेली आहेत मी आपल्याला आवाहन करीन की संविधान समजून घेऊया बाबासाहेबांचे जीवनकार्य समजून घेऊया आणि समजून घेऊन साजरा करायला सुरुवात करूया जसं डोक्यावर घ्यायचं आहे तसं ते डोक्यातही घ्यायचं आहे माणूस म्हणून आपलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की आपण विचार करू शकतो आपण विचार करतो म्हणून आपण सुविधा निर्माण केलं आपण विचार करतो म्हणून आपण स्वतंत्र झालो आपण विचार करत राहूया नेमका विचार करत राहूया सम्यक विचार करत राहूया आणि सम्यक विचार करणं सम्यक पद्धतीने भीमजयंती साजरी करणं हे काय आहे हे या व्याख्यानमलेच्या निमित्ताने आपल्याला दिसतंय म्हणून पुन्हा एकदा ही संकल्पना मांडणाऱ्या आणि ती साजरी करणाऱ्या ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर सरांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांनी मला या व्याख्यानमलेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याचबरोबर ज्यांची प्रेरणा ज्यांचं मार्गदर्शन नेहमी आम्ही घेत असतो असे आदरणीय प्राध्यापक सुधाकरराव जाधवर सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं शिक्षकांचं प्राध्यापकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आणि खास करून विद्यार्थ्यांचाही आभार मानतो की एका शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा भीमजयंतीचा कार्यक्रम होतो आहे आणि तो खऱ्या अर्थाने विधायक सम्यक असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला यामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय संविधान नमस्कार दुसरी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू झालेली आहे मला अत्यंत आनंद होतो की या व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ वकील क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ अशा अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावरती प्रकाश टाकलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचावेत वेगवेगळे पैलू लोकांना माहीत व्हावेत हा या व्याख्यानमालेचा आणि त्याच्यामागचा उद्देश आहे ही व्याख्यान मला आयोजित करताना सर्व व्याख्याते यांचे संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो टेक्निशियन ज्याने ऑनलाईन ही प्रक्रिया राबवली तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं त्यांचे मी आभार मानतो आपण सर्व श्रोते फार मोठ्या प्रमाणावरती याला साथ देत आहात आपलेही सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र